नमस्कार मित्रांनो, मी संजय मगदुम आज एक नवीन कविता आपणासमोर घेऊन येत आहे। इयत्ता नववी विषय मराठी। विषय मराठीतील एक कविता आपणासमोर आज सादर करत आहे। कवितेचं नाव आहे वनवासी। कविता 16 तुकाराम धांडे यांची ही कविता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। मित्रांनो, जर आपण यापूर्वी माझा चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर जरूर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून आपणास नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहणे सोपे जाईल, त्याचे नोटिफिकेशन मिळणे सोपे जाईल। तर चला पाहूया आपण वनवासी ही कविता। वनवासी ही कविता आपण पाहत असताना मित्रांनो, प्रामुख्याने ही कविता जी आहे ती आदिवासी जमातीवरील कविता आहे। आदिवासी जमातीवरील ही कविता आपल्याला संपूर्ण कविता पाहायची आहे, कारण या कवितेचा भावार्थ आणि शब्दार्थ, त्याचबरोबर या कवितेशी संदर्भित काही चित्र या ठिकाणी मी आपणासमोर घेऊन येत आहे, त्यामुळे आपण ही कविता संपूर्ण पाहावी। तर चला जाणून घेऊया आपण कविता। सर्वप्रथम आपण कवीचा परिचय थोडक्यात करून घेऊया। कविता आहे 16 वनवासी। तुकाराम धांडे यांचे कवी आहेत। प्रसिद्ध कवी, विविध साप्ताहिके, मासिके, दिवाळी अंकातून कथा व लेखन त्यांनी केलेले आहे। निसर्ग व माणूस हा त्यांच्या लेखनाचा आवडता विषय आहे। वळीव हा कविता संग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे। आणि मित्रांनो, हा जो वळीव कविता संग्रह आहे, या वळीव कविता संग्रहातूनच आपली ही कविता घेण्यात आलेली आहे, म्हणजे प्रस्तुत कविता ही घेण्यात आलेली आहे। वनवासी आणि त्यांचे डोंगर जीवनातील जीवन, निसर्ग आणि निसर्गाविषयीचे प्रेम व त्यामधील अतूट नाते यांचं वर्णन या कवितेमध्ये कवीनं अतिशय सुंदर पद्धतीने केलेलं आहे। तर ज्या निसर्गातील, ज्या परिसरातील ही कविता घेण्यात आलेली आहे, त्या परिसराचा थोडक्यात आपण परिचय करून घेऊया। प्रामुख्यानं मित्रांनो, भंडारदरा हे जे गाव आहे, भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका, या अकोले तालुक्यातील हे गाव आहे मित्रांनो। आणि या गावाशी निगडीत हा कवितेचा प्रपंच या ठिकाणी कवी तुकाराम धांडे यांनी मांडलेला आहे। प्रामुख्यानं भंडारदरा कळसुबाईचा परिसर जो आहे, कळसुबाईच्या परिसरातील, कळसुबाई प्रामुख्यानं महाराष्ट्रातील सह्याद्रीचे सर्वाधिक उंच शिखर आहे, म्हणजे कळसुबाई हे शिखर आहे आणि ते सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील हे शिखर आहे। त्याची उंची जी आहे समुद्रसपाटीपासून 1,646 मीटर उंची आहे, जे महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीचं शिखर कळसुबाई शिखर आहे, हे लक्षात ठेवा। शिखरावर कळसुबाई देवीचे मंदिर आहे। कळसुबाई ही आदिवासी कोळी, महादेव तसेच वारली, कातकरी या जमातीची कुलदेवी आहे। सध्या वाढत्या बदलामुळे येथील देखील नवरात्रात दररोज हजारो भक्तगण देवीच्या दर्शनासाठी येतात। शिखरावरून दिसणारे परिसराचे दृश्य अतिशय मनमोहक असे दृश्य मित्रांनो या पाहावयास मिळतं। आपण कळसुबाईचं दर्शनही घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। भंडारा हे प्रवरा नदीच्या काठी वसलेले एक आदिवासी कोळी महादेव जमातीचे गाव आहे। बघा, भंडारदरा हे प्रवरा नदीच्या काठी वसलेले गाव आहे। कुणाचं? तर आदिवासी कोळी महादेव जमाती जी आहे, त्या जमातीचं हे गाव आहे। आणि याचा संदर्भ या कवितेमध्ये कवीनं दिलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी त्याचा परिचय थोडक्यात मी घेण्याचा प्रयत्न केला आहे। मित्रांनो, ते निसर्ग सौंदर्याने नटलेले स्थान असून अनेक धबधबे, डोंगरदरे, जलाशय, हिरवी झाडे, शुद्ध आणि थंड हवा हे इथल्या मूळच्या सौंदर्यात अजूनच भर टाकतात। भंडारदरा धरण आणि रंधा धबधबा हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण केंद्र बिंदू आहेत। या परिसरामध्ये भंडारदरा हे धरण आहे। भंडारदरा येथे अनेक नयनरम्य स्थळे आहेत। भंडारदरा धरणाचे मूळ नाव विल्सन डॅम असून त्याच्या जलाशयास आर्थर लेक असे म्हटले जाते। प्रवरा नदीवर ब्रिटिशांच्या काळात बांधलेले हे धरण आहे। प्रवरा नदीचा उगम जवळच्या रतनगडावर झालेला आहे। प्रवरा नदीचे पाणी अमृतासमान असून, म्हणजे अमृतासमान आहे, म्हणूनच या नदीला अमृतवाहिनी असे म्हटले जाते। प्रवरा नदीला अमृतवाहिनी असं संबोधलं जातं मित्रांनो। तर आपण जाणून घेऊया कविता। कवितेबरोबर कवितेचा भावार्थ आणि शब्दार्थ आपण पाहणार आहोत। सर्वप्रथम वनवासी म्हणजे काय आपण पाहूया। वनवासी म्हणजे रानात राहणारे, डोंगरात राहणारे जे लोक आहेत त्यांना वनवासी असं म्हटलेलं आहे। जंगलामध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांना वनवासी असं म्हटलं आहे। आदिवासी देखील त्यांना म्हटलं जातं। पोरे म्हणजे पोरे, कळसुबाई, कळसुबाईचा डोंगर, आताच पहिलं आपण सह्याद्रीचं हे सर्वोच्च शिखर आहे, महाराष्ट्रातील सर्वोच्च हे शिखर आहे कळसुबाईचं, या ठिकाणी त्याचं चित्र आपल्याला पाहावयास मिळतं मित्रांनो। त्यानंतर प्रवरामाई म्हणजे प्रवरा नदीचे खोरे, प्रवरामाई म्हणजे प्रवरा नदीचे खोरे। कविता आपण थोडक्यात जाणून घेऊया। आम्ही डोंगर राजाची पोर कळसुआईची, आम्ही उघडी बोडकी बाळ प्रवरामाईची। कवी या ठिकाणी काय म्हणतात, तर डोंगर आमचा राजा आहे,
डोंगर आमचा राजा आहे, डोंगर राजाची आम्ही, डोंगर राजाची म्हणजे डोंगर राजाची आम्ही आहोत, डोंगर राजाची आम्ही मुले आहोत। कळसूबाई शिखराचा परिसर आमची आई आहे, पोर कळसू आईची, कळसू आई, कळसू आई, कळसूबाईचा जो परिसर आहे, कळसूबाई शिखराचा जो परिसर आहे, हा परिसर जणू काही आमची आईचा आहे। आम्ही उघडी बोडकी, आम्ही कशी आहे तर उघडी बोडकी आहे। या ठिकाणी मित्रांनो चित्र पाहावयास मिळत आहे, आम्ही उघडी बोडकी पोर आहोत। त्या कळसूबाईच्या परिसरामध्ये आम्ही फिरणारी ही मुलं, खेळणारी ही आम्ही मुलं आहे। बाळ प्रवरामाईची, बाळ आम्ही कुणाचे आहे, प्रवरामाईची। आता प्रवरामाई म्हणजे कोण तर प्रवरा नदी। मग अशी आपण बघितलं की भंडारा दऱ्यातून वाहणारी ही जी नदी आहे, जिला अमृतवाहिनी म्हटलं आहे, ही प्रवरा नदी। या नदीचे जणू आपण काय आहेत तर लेकरं आहोत। कळसूबाईच्या डोंगराचा परिसर व प्रवरा नदीचे खोरे हा आमचा जणू रहिवासच आहे, असं या ठिकाणी ही मुलं म्हणत आहेत। पुढं, घेऊ हातावं भाकर भाजीला भोकर। कवी काय म्हणतात, घेऊ हातावं भाकर वर भाजीला भोकर, खाऊ खडकाऊ बसून देऊ खुशीत ढेकर। ही मुलं जी आहेत ती मुलं हातामध्ये भाकर घेतलेली आहे या मुलांनी, आणि हातामध्ये भाकर घेऊन ती आनंदानं खात आहेत, खडकाव बसलेले आहेत, आणि खडकाव बसून आनंदानेही भाकरी खात असताना त्या भाकरीवरती काय केलेलं आहे त्यांनी, तर भोकराची भाजी घेतलेली आहे। भोकर नावाची एक वनस्पती आहे, रानामध्ये ही वनस्पती मिळते, आणि त्या वनस्पतीच्या झाडपाल्याची किंवा फळांची भाजी केली जाते मित्रांनो, आणि त्या भाजीबरोबर ही मुलं भाकरी खडकावरती बसून खाऊन आनंदानं ढेकर देत आहेत मित्रांनो। तर आनंदाने ते तृप्त होत आहेत, म्हणजे या ठिकाणी पाची पकवानाचं अन्न आपण खाऊन देखील तृप्त नसतो, आनंदी नसतो, परंतु या मुलांना भाजी इबर भाजी म्हणजे काय आहे तर भोकराची भाजी मिळालेली आहे, आणि ती भाकरी घेऊन खडकावरती बसून हातामध्ये घेऊन ती खात आहेत, तरी देखील ते आनंदात आहेत, असं आपण देखील मित्रांनो आनंदी राहिलं पाहिजे। खेळू टेकडी भोवती पळू वाऱ्याच्या संगती, वर पांघरू आभाळ लोळू पृथ्वीवरती। ही मुलं काय म्हणत आहेत, आम्ही टेकडी भोवती खेळतो, टेकडीच्या भोवती, कळसूबाईचा डोंगर म्हटलं की या ठिकाणी आपल्याला बऱ्याच टेकड्या पाहावयास मिळत आहेत, तर या टेकडीभोवती आम्ही खेळतो, वाऱ्याच्या संगतीनं पळतो। जणू काय वाऱ्याबरोबरच शर्यत आम्ही करत आहे मित्रांनो, वाऱ्याबरोबरच शर्यत करत आहे। वर पांघरू आभाळ, डोक्यावरती काय पांघरलं आहे, अंगावरती आभाळ पांघरलेलं आहे, पांघरून म्हणून आम्ही या ठिकाणी आभाळाला घेतलेलं आहे। नी माळरानावर म्हणजेच जमिनीवरती आम्ही काय करतो, लोळतो आहे, म्हणजेच पृथ्वीवरती जणू काय आम्ही लोळून घेत आहे, झोपी जात आहे। आकाशाला पांघरून घेतलेलं आहे आणि पृथ्वीला अंथरून केलेलं आहे या मुलांनी, अशी ही मुलं आनंदामध्ये त्या निसर्गाचा आनंद घेत आहेत। आम्ही वाघाच्या लवणाचे, आम्ही वांधारण नळीचे, गाव वहाळा पल्याड आम्ही उंभर माळीचे। तर लवण म्हणजे घळीची जागा, लवण म्हणजे घळीची जागा, आणि वांधार म्हणजे माकडे किंवा वानर आहेत त्याला म्हटलेलं आहे, वहाळ म्हणजे ओढा, वहाळ म्हणजे ओढा। आता ही मुलं काय म्हणतात बघा, आम्ही वाघाच्या लवणाचे। आता वाघाच्या लवणाचे म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी वाघाचं वास्तव्य असतं, ज्या ठिकाणी वाघाचं वास्तव्य असतं, वस्ती असते, त्या लवणावरती आम्ही राहतो। आम्ही वांधार नळीचे, आम्ही वांधार नळीचे म्हणजे काय, तर वांढराचे वास्तव्य जिथे असते तेथे देखील आम्ही राहतो, म्हणजे तेथे देखील आम्ही राहतो, म्हणजे आम्हाला कशाची भीती वाटत नाही, वाघाची भीती नाही की वांढराची भीती नाही, आमचा वावर त्या ठिकाणी मुक्तपणे असतो, आमचा वावर त्या परिसरामध्ये मुक्तपणे वावर असतो, आम्हाला त्याची भीती वाटत नाही। गाव वहाळा पल्याड आम्ही उंबर माळीचे। आता गाव वहाळा पल्याड म्हणजे काय, तर वहाळ म्हणजे ओढा, वहाळ म्हणजे ओढा। तर आमचं गाव कुठं आहे, तर वड्याच्या पलीकडं, ओढ्याच्या पलीकडं आमचं गाव आहे। उंबराची झाडे असलेल्या परिसरामध्ये आम्ही राहतो, ज्या प्रदेशामध्ये उंबराची झाडं जास्त आहेत अशा प्रदेशामध्ये आम्ही काय करत आहे, राहत आहे। गाव वहाळा पल्याड आम्ही उंबर माळीचे, जिथे उंबराची झाडं जास्त असतात ते ठिकाण आमचं राहण्याचं आहे, आणि त्या परिसरामध्ये आम्ही काय करत आहे, राहत आहे मित्रांनो। पुढे बघा, बसू सूर्याचं ने रुसून पहू चंद्राक हसून, बोलू वाज तिकिड्याची नाचू घोंगडी नेसून। आता बसू सूर्याचं न रुसून म्हणजे काय, तर
आपण दुपारी 12 दरम्यान जर बघितलं सूर्य तप्त असा असतो आणि सूर्याची प्रखर उष्णता जी आहे त्या प्रखर उष्णतेमध्ये आपल्याला देखील थांबून असं वाटतं, तर अशा वेळी ही मुलं काय करतात तर सूर्यावरती जणू काय रुसत असतात आणि सूर्यावरती रुसून ते सावलीला निवांत बसलेली असतात। म्हणजे ही मुलं सूर्यावरती रुसत असतात, परंतु चंद्र जो आहे तो चंद्र म्हटलं की आपल्याला माहित आहे चंद्रामध्ये शीतल प्रकाश असतो आणि रात्रीच्या वेळी हा शीतल प्रकाश जो आहे हा शीतल प्रकाश या मुलांना काय देऊन जातो तर आनंद देऊन जातो। म्हणून ही मुलं म्हणतात आम्ही चंद्राकडे बघून काय करतो तर हसत असतो। बोलू वाज तिकड्याशी। आता वाज तिकडे म्हणजे काय तर प्रामुख्याने मित्रांनो वाज तिकड्या म्हणजे काय तर आकाशातील नक्षत्रांचा समूह, आकाशातील नक्षत्रांचा समूह। या आकाशातील नक्षत्रांच्या समूहाकडं बघत आम्ही काय करत असतो आनंदानं नाचत असतो, घोंगडी घेऊन नाचत असतो, घोंगडी नेसून आम्ही नाचत असतो। आता घोंगडी म्हणजे काय तर प्रामुख्यानं जाड खरमरीत धाग्यांची सतरंजी ज्याला आपण म्हटलेलं आहे त्याला घोंगडी असं संबोधलं जातं। पुढे बघा दोही आभाळ पेलीत चालू सिंहाच्या चालीत हिंडू झाडा कड्यावरी बोलू पक्ष्यांच्या बोलीत। आता सिंह म्हणजे सिंह, सिंह म्हणजे सिंह असं म्हटलं आहे। सिंह सिंह फ इथं व नको होतं, थोडंसं तो शब्द चुकलेला आहे। दोही आभाळ पेलीत चालू सिंहाच्या चालीत हिंडू झाडा कड्यावरी बोलू पक्ष्यांच्या बोलीत। आम्ही डोक्यावर काय करत आहे आभाळ पेलत, डोळी आभाळ पेलत, डोक्यावरती जणू आभाळ पेलत सिंहाच्या चालीनं आम्ही काय करत आहे चालत आहे। आता सिंहाची चाल म्हटलं की आपल्याला माहित आहे सिंह कसं चालत असतो तर डौलदारपणे चालत असतो, सिंहाची चाल डौलदार असते म्हणजे आईट आयटीत असते। या सिंहाच्या चालीमध्ये आम्ही काय करत असतो त्या डोंगर रांगातून फिरत असतो, हिंडत असतो। हिंडू झाडाकड्यावरी बोलू पक्ष्यांच्या बोलीत आम्ही काय करतो तर झाडावर चढतो, कड्यावर चढतो, हिंडतो त्या परिसरामध्ये आणि जणू आम्ही पक्ष्यांशीच बोलत असतो। पक्ष्याशी बोलणं म्हणजे पक्ष्यांची भाषा शिकणं, पक्ष्यांशी संवाद करणं, तर आम्ही जणू पक्ष्यांशी संवाद करत असतो। आम्ही सस्याच्या वेगानं जाऊ डोंगर यंगून, हात लावून गगनाला येऊ चांदण्या घेऊन। आता यंगून म्हणजे चढून आणि गगना म्हणजे आकाशाला। या ठिकाणी मुलं काय म्हणत आहेत आम्ही सशाच्या गतीनं डोंगर चढून जातो। आता सशाची गती म्हटलं तर आपल्याला माहीत आहे ससा म्हणजे वेगवान, वेगवान चालणारा, वेगाने धावणारा असा हा प्राणी आहे। त्या सशाच्या गतीनं म्हणजेच वेगानं वाऱ्याप्रमाणे वेगानं सशाच्या गतीनं आम्ही डोंगर चढून जातो। यंगून जाणे म्हणजे चढून जाणे, आम्ही सशाच्या गतीनं डोंगर चढून जातो। हात लावून गगनाला जणू काय करतो तर आकाशाला हात लावून आकाशातील चांदणे घेऊन जणू आम्ही परत येतो। म्हणजेच हा निसर्गातील अनोखा नजराणा कवीनं आपल्या या काव्यातून आपल्या डोळ्यासमोर उभा केला आहे। मित्रांनो आदिवासी डोंगर परिसरातील ही मुलं आहेत, परंतु आदिवासी डोंगर परिसरातील ही मुलं डोंगर रांगात राहून देखील आनंदानं कशी राहत आहेत याचं वर्णन उत्साही वातावरणामध्ये कवीनं या ठिकाणी केलेलं आहे। मित्रांनो धन्यवाद, मित्रांनो धन्यवाद।